शनिवार को विधायक चंद्रशेखर बावनकुए ने पत्रकारों से संवाद साधा, जिस दौरान उन्होंने कहा कि नाना पटोले पर मिस्टर नटवरलाल नाम की एक पिक्चर बननी चाहिए, वहीं उन्हें कांग्रेस से निकाल देना चाहिए। इस दौरान उन्होंने विविध मुद्दों पर अपनी राय स्पष्ट की। नाना पटोले राज्य के मिस्टर नटवरलाल है, ऐसा वक्तव्य विधायक चंद्रशेखर बावनकुए ने किया। इस दौरान उन्होंने कहा कि उमेश खड़े को कोई भी मोदी नाम से नहीं जानता। नाना पटोले निरंतर झूठ बोलते रहते हैं। उन पर मिस्टर नटवरलाल नाम की एक पिक्चर बननी चाहिए, उन्हें कांग्रेस से निकाल देना चाहिए, ऐसा भी पत्रकारों से बात करते वक्त विधायक बावनकुए ने कहा। कि ती क्लिप एवढी क्लियर आहे कि ती माननीय प्रधानमंत्री मोदीजी बद्दलच बोलले आहे आणि स्वतः आता नाना पटोले मी वारंवार सांगतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाना पटोले आजपासून जे काही ते करतायत मागच्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून मिस्टर नटवरलाल असा एखादा पिक्चर या नाना पटोले काढावा लागेल। कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी राजकीय प्रवास केल्यापासून संपूर्ण आयुष्य खोटारडेपणात गेलं, संपूर्ण आयुष्य खोटारडेपणात आणि लोकांना त्या ठिकाणी भूलताबा देण्याचं काम त्यांचं आहे। मला वाटतं नाना पटोले यांनी यांना काँग्रेस पार्टीने काढून टाकलं पाहिजे आणि मिस्टर नटवरलाल नाना पटोलेजी तुम्ही यानंतर पुन्हा नाट्य करू नका, आम्ही तुम्हाला सोडणार नाही आहोत, आम्ही तुमच्याविरुद्ध कोर्टात जाणार आहोत, आम्ही तुमच्या गुन्हा दाखल केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही। तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांचा अपमान केला आणि प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तीच्या सेन्सिटिव्ह केसमध्ये कोणी मोदीच्या नावाचा गावगुंड तयार करणे हे तर पुन्हा त्या ठिकाणी अजून घातक आहे। इतकी सेन्सिटिव्ह केस आहे की माननीय प्रधानमंत्र्याबद्दल ते षड्यंत्र करतात, षड्यंत्र करण्यात जमाव तयार करतात। जे षड्यंत्र प्रधानमंत्री मोदीजीबद्दल करत असतील त्यांना ते सपोर्ट करतात। एक प्रकारचा देशद्रोह आहे प्रधानमंत्र्याबद्दल काही बोलणे म्हणजे, आणि प्रधानमंत्र्यांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका उत्पन्न करणारे स्टेटमेंट करणे उकसवणे। सुप्रीम कोर्ट ने पिछड़ा वर्ग आयोग से 15 दिनों के भीतर एम्पेरिकल डाटा मांगा है। राज्य सरकार ने यह भी कहा है कि वह 3 महीने में डाटा मुहैया कराएगी, ऐसा वक्तव्य विधायक और भाजपा के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुए ने किया। वहीं उन्होंने चेतावनी दी कि अगर अभी देरी की गई तो वे हार नहीं मानेंगे। ओबीसी आरक्षण पर आज भी काफी राजनीति हो रही है, एक दूसरे पर उंगली उठाकर समय बर्बाद किया जा रहा है, लेकिन अब राज्य सरकार ने कहा कि वे एम्पेरिकल डेटा तैयार करेंगे और अगर उन्होंने अभी टाल मटोल की तो हम हार नहीं मानेंगे, ऐसा भी इस वक्त बावनकुए ने कहा। 15 दिवसांमध्ये इंटरिम रिपोर्ट मागितला, आता सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये सिरियस आहे। राज्य सरकारने 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा तयार करतो असं लेखी अफिडेविट केलाय, आता कोणी सुटू शकत नाही। आता जर टळवाटळवी केली तर ओबीसी समाज माफ करणार नाही। 2 वर्ष तुम्ही टळवाटळवी केली, आता पुन्हा टळवाटळवी करू नका। आणि राज्य सरकारने स्वतः अफिडेविट करून कोर्टामध्ये सांगितलं होय आमच्याकडे ओबीसी डेटा आहे। एक तर सांगायचे केंद्र सरकारचा डेटा मिळत नाही म्हणून आम्ही आरक्षण देत नाही, आणि आत्ता म्हटलं की होय आमच्याकडे डेटा आहे आणि त्यांनी डेटा दिल्याचं कबूल केलं ओबीसी आयोगाला। आता ओबीसी आयोगाने निर्णय घ्यायचा आहे या डेटावर आपला इंटरिम रिपोर्ट तयार करणे, 8 फरवरीला कोर्टासमोर येणे। आम्ही तर कोर्टाला मागणी केली आहे की जोपर्यंत ओबीसीला आरक्षण मिळत नाही राज्य सरकारने 3 महिन्यामध्ये डेटा तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे, कोर्टामध्ये लेखी दिलं आहे, त्यांची वाट बघा। 3 महिने राज्य निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुका लागू नये याच्याकरता मी इंटरव्हेन्शन केलं आहे। मी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहे, माझी केस त्यामध्ये सुरू आहे, माझी केस क्लब करण्यात आलेली आहे। मी पुन्हा 8 तारखेला सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहे की 3 महिने यांनी वेळ मागितला 3 महिने वेळ द्या, पण निश्चितपणे राज्य सरकारने आता 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार करण्याची भूमिका घेतली आहे। राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे की आमच्याकडे डेटा आहे तो आता राज्य ओबीसी आयोगाने क्लिअर करा। आता राज्य ओबीसी आयोग आणि राज्य सरकार एकच आहे। मुख्य सचिवाच्या अधीनस्थ काम करण्याकरता सोबत काम करता करता राज्य ओबीसी आयोग आहे आणि त्यामुळं आता याच्यामध्ये ते टळवाटळवी करू शकत नाही। आता जर टळवाटळवी केली तर आम्ही यांना सोडणार नाही। शनिवार को विधायक चंद्रशेखर बावनकुए ने पत्रकारों से संवाद साधा, जिस दौरान उन्होंने विविध मुद्दों पर अपनी राय स्पष्ट की। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।